राज्य सरकारनं खास महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये 50% सवलतीच्या दरात प्रवास करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी देखील आता सुरू झाली आहे. महिलांमध्ये खास करून नोकरदार महिलांमध्ये या निर्णयामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. या निर्णयाचं स्वागत म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक ते मालेगाव दरम्यान बसने प्रवास करून या महिलांच्या आनंदात सहभाग नोंदवला. त्यापूर्वी त्यांनी बस स्थानकात महिलांना पेढे वाटून सरकारने केलेल्या या घोषणेचा आनंद व्यक्त केला. दरम्यान चित्रा वाघ यांनी विरोधकांनी महागाईवर केलेल्या आरोपांना देखील यावेळी उत्तर दिलंय. आज खरा तर आनंदाचा क्षण आमच्यासाठी की राज्यातल्या महिला भगिनींना राज्य सरकार शिंदे फडणवीस सरकारने 50% तिकिटामध्ये सूट दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लाल परी सक्षम नारी अशा पद्धतीचा नारा घेत आम्ही आज सगळ्याच जणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बसने प्रवास करणार आहोत आणि एक प्रकारचा आनंद साजरा करणार आहोत. महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने ही फार मोठी उपलब्धी राज्यातल्या मातृशक्तीला दिलेली आहे. यावेळेला जर आपण बजेट बघितला असेल तर सब कुछ महिलाओं के लिए असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्याचाच आज एक उपक्रम म्हणून 15 तारखेला शक्यतो आपण बघतो की GR निघायला वेळ लागतो परंतु ST प्रवासाचा GR अगदी लवकर निघाला आणि 17 तारखेपासून म्हणजे कालपासनं 50% जी तिकिटामध्ये कपात आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणूनच 50% महिला ओके असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. नाही नक्कीच ते सुद्धा होईल. आपण बघितलं की गेली 2 वर्ष संपूर्ण देश ठप्प होता आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी माणसाला जगवण्यासाठी हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. काही निर्णय जरूर घ्यावे लागले आणि त्याच्यामध्ये पण सुधारणा होईल. राहिली गोष्ट विरोधकांची, आपल्या हातात ज्या वेळेला होतं त्यावेळेला काही करू शकलेला नाही आहात आपण आणि त्यामुळे जे काही चांगलं झालंय त्याचं स्वागत केलं पाहिजे. या बसमध्ये जितक्या महिला भगिनी बसल्या तुम्ही त्यांना विचारा, राज्यामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना विचारा. 75 वर्ष आणि पुढे यांच्यासाठी तर अमृत योजना आहेच परंतु आता सरसकट महिलांना त्या ठिकाणी महिला सन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यामध्ये 50% तिकिटामध्ये सूट आहे. ग्रामीण भागातल्या जर माझ्या ताईला जर तुम्ही विचाराल तर ती तुम्हाला निश्चितपणे याच्याबाबत चांगलं सांगू शकेल. विरोधकांचं काम आहे टीका करणं, जरूर करावी त्यांनी, परंतु जे विधायक काम झालंय जे ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे त्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच मी पुन्हा एकदा म्हणते की 50% आणि महिला ओके अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे.